नेवासा तालुक्यातील शिरेगाव आणि राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील मुळा नदीपात्रात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर संतप्त जमावाने पेटवून दिल्याने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच जाणवलेत। दुष्काळजन्य परिस्थितीत विहिरीचे पाणी तळाला गेले आहे, त्यामुळे या परिसरामधून ग्रामस्थांनी सूचना देऊन देखील वाळू उपसा केला जात असल्याने ग्रामस्थांनी रौद्ररूप धारण केले। नेवासा तालुक्यातील शिरेगाव व राहुरी तालुक्यातील मांजरी शिवारातील नदीपात्रात अवैधरित्या चोरटी वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर शिरेगाव मांजरीतील संतप्त जमावाने पेटवून दिल्याने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच जाणवले आहेत। नेवासा तालुक्यातील शिरेगाव हद्दीतील मुळा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर संतप्त जमावाने पेटवून दिले। ग्रामस्थांचा रुद्र अवतार पाहून वाळू वाहतूक करणाऱ्यांनी घटनास्थळावरून धूम ठोकली। सकाळी ही माहिती गावात पसरताच बघ्यांची गर्दी जमा झाली। सध्याची दुष्काळजन्य परिस्थिती बघता विहिरी व बोरवेलची पाणी पातळी खालावली आहे, त्यामुळे या परिसरामधून ग्रामसभेने वाळू उपसाबंदीचा ठराव केला होता। असे असताना वाळू वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थांनी वाळू तस्करांना तोंडी सूचना दिल्या। महसूल व पोलीस प्रशासनाला अर्ज करूनही त्या गोष्टींकडे कानडोळा करत असल्याने वाळू तस्करांचे मनोबल वाढत चालले। विशेष म्हणजे अमरधामचे प्रवेशद्वार तोडून या वाळू तस्करांनी आत प्रवेश केल्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या। सोमवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थ या ठिकाणी जमा झाले। संतप्त जमाव आपल्याकडे येत असल्याचे पाहून या ट्रॅक्टरच्या चालकांनी तिथून धूम ठोकली। पोलीस पाटील सौ उज्ज्वला होण यांनी घटनेची माहिती तत्काळ महसूल व पोलीस प्रशासनाला देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले। वाळू तस्करांची वाहने पेटवून देण्याची घटना या आधीही या परिसरात घडली आहे। पाचेगाव येथे 1.5 वर्षापूर्वी चालकाला बेदम मारहाण करून टेम्पो पेटवण्यात आला होता। सुदैवाने शिरेगावच्या घटनेत ट्रॅक्टर चालक वाळू भरणारे मजूर कोणी जमावाच्या हाती न लागल्याने ते बचावले। शिरेगावच्या घटनेचा वाळू तस्करांनी धसका घेतला असून ग्रामस्थांचा संतप्त जमाव एकत्र आल्यास आपले काही खरे नाही याची प्रचिती त्यांना आली। पुणे मेट्रो प्रतिनिधी शाही शेख, जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।